कॉलेजची विस्तारित कार्यकारिणीची मीटिंग नागपूर या ठिकाणी पूर्ण झाली. त्यामध्ये आजचा जोडून जो प्रोग्राम आहे त्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत राहुलींचा संदेश पोहोचवणं आणि त्या माध्यमातून काँग्रेसचा विचार पोहोचवणं जे हिंदू मुसलमान करून मुख्य उद्देशाला बाजूला करण्याचं जे सत्तेमध्ये बसलेली लोक जी आहेत त्यांचा जो नारा हिंदू मुसलमान लढवायची आणि त्याच्या माध्यमातून मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करायचं, जनतेचे मूळ प्रश्न घेऊन काँग्रेस लोकांपर्यंत पोहोचणार आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार या पद्धतीचा हा संकल्प हस्त्या जोडोच्या माध्यमातून आम्ही आज केलेला आहे आणि त्या माध्यमातून काही जवळपास 7 ठराव केले. त्याच्यातले महत्त्वपूर्ण ठराव असे आहे की राहुल गांधींच्या पदयात्रेमध्ये बेंगलोर ते मध्य प्रदेशच्या बॉर्डरपर्यंत नांदेडची जाहीर सभा असो की शेगावची जाहीर सभा असो त्याच्यामध्ये जनतेने दिलेलं मोठं योगदान, स्वयंपूर्तनी आलेली लोक आणि काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं, एनजीओचं, सिव्हिल सोसायटीचं, डॉक्टर इंजिनियर संघटनेचं अशा अनेक लोक सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त केलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आला पण त्याला पाहिजे ती मदत अजूनपर्यंत सरकारने केलेली नाही. पीक विम्यामध्ये मूळभर उद्योगपतींना फायदा कसा पोहोचेल हे केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं धोरण आपल्याला लक्षात येत आहे. शेतकरी विरोधी येत आहे. जे पीक आलं त्या पिकामध्ये आपण पाहिलं की कापसाच्या गाठी मोठ्या प्रमाणात आज विदेशातून केंद्र सरकार आयात करते आहे, कापसाच्या किमती खाली केल्या. सोयाबीनचा 2 साल झाला की विदेशातून सोयाबीन आयात केल्यामुळे जो 12,000 रुपये क्विंटल सोयाबीन पिकायचा होता तोही सोयाबीन आता 4,000 रुपयाला कोणी घेत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याचप्रमाणे धान उत्पादकांनाही महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने फसवलं. आजही धान उत्पादक क्षेत्राचा धान घेतला गेला नाही, त्याला वेळेवर पैसे मिळत नाही. बोनसमध्ये सुद्धा मोठी घोषणा केली पण त्याच्यामध्ये जुवा निघाला अशी परिस्थिती आज आहे. शेतकरी फार अडचणीत आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे. जेव्हा फडणवीस स्वतः विरोधी पक्षात होते त्यावेळेस मध्य प्रदेशच्या सरकारने 6,700 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपांचे माफ केले आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीने माफ करावं असं त्यांनी सांगितलं. मग नाका करून सरकार पाडली. आता ते स्वतःच ऊर्जा मंत्री आहेत, स्वतःच अर्थमंत्री आहेत. तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे बिल माफ करावे हा एक ठराव आम्ही या ठिकाणी संमत केलेला आहे. दुसरं, सरकारने जे उद्योग मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून पळून नेतात आहे, महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचाही निषेध या ठरावाच्या माध्यमातून या ठिकाणी केला गेलेला आहे. तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की ओबीसीची जातीनिहाय जनगणना ही केली गेली पाहिजे, जे विधानसभेतही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही ही भूमिका मांडलेली होती. अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचे प्रमोशन्स, नोकर भरती ही तातडीनं केली गेली पाहिजे हाही एक ठराव त्याच्यामध्ये आम्ही मंजूर केलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड हे प्रकल्प जो आहे तो आपण पाहिलं की जे उच्च प्रतीचं लोखनिज त्या ठिकाणी साठा आहे, अनेक वर्ष पुरेल इतका साठा त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी भिलाई स्टील प्लांट पेक्षा मोठा प्लांट उभा करून त्या लोखनिजापासून तिथंच सगळ्या गोष्टी तयार झाल्या पाहिजे, लाखो लोकांना रोजगार त्या ठिकाणी त्या निमित्तानं मिळेल. नुसतं गडचिरोलीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करू शकतो ही क्षमता असलेलं ते स्थळ आहे आणि म्हणून राज्य सरकारने जे बाकीच्या राज्यामध्ये कुठले खनिज संपत्ती जे लुटून काही उद्योगपत्यांचा सुद्धा ठराव या ठिकाणी आम्ही मंजूर केलेला आहे. असे अनेक ठराव या ठिकाणी आहे पण विशेष म्हणजे राहुल गांधीजीवर ज्या पद्धतीनं बीजेपीच्या वतीनं जे टीका होते आहे त्याचाही निषेध आम्ही करतो आहे. कारण राहुल गांधीजी ज्या उद्देशाने निघालेले भारताच्या प्रत्येक लोकांना जोडण्यासाठी आणि त्या पद्धतीचं समर्थन त्यांना जे प्राप्त होते आहे त्या समर्थनाचा विरोध
एक प्रकारचं भारतीय जनता पार्टीकडून राहुलजींचा विरोध करून केला जात असेल तर ही लोकशाहीला न परवडणारी कारण की आजच मी प्रधानमंत्र्यांचं एक स्टेटमेंट ऐकत होतो की एका देशामध्ये निवडणुका झाल्यात आणि त्या ठिकाणी हरणाऱ्या लोकांनी राष्ट्रपती भवन आणि संसदेवर हल्ला केला ब्राझीलमध्ये आणि हे लोकशाहीसाठी बरोबर नाही असं प्रधानमंत्र्यांनी म्हणाले तर भारतामधली लोकशाहीमध्ये आज काय परिस्थिती आहे त्याच्यावरही देशाच्या प्रधानमंत्र्यांनी बोलावं अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. देशामध्ये लोकशाही राहिली नाही. आपण पाहिलं की न्यायव्यवस्थामध्ये सुद्धा केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्थेमध्ये रोज भांडण चालू आहे आणि त्याच्यामुळे न्यायव्यवस्था सुद्धा सुरक्षित नाही, निवडणूक आयोग सुरक्षित नाही, प्रशासकीय व्यवस्था सुरक्षित नाही. अशी परिस्थिती जेव्हा देशामध्ये आहे तर याही व्यवस्थेबद्दलच देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काही भूमिका मांडावी ही अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे, देशाच्या जनतेची आहे. आणि म्हणून देशामध्ये लोकशाही आता वाचली नाही अशा जेव्हा परिस्थितीमध्ये राहुल गांधींची यात्रा ज्या दिवशी श्रीनगरला पोहोचेल त्यावेळेस राज्यातील असंख्य लोकांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं असंही आवाहन आजच्या या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय काँग्रेसच्या बैठकीमध्ये केलं गेलं.